आम्ही नाश्ता काय करतोय बघा, जातो ना निघा सगळ्यांना. संत्रा संत्रा मोसंबी ऍपल ऍपल पहिला लाडू फुटला रोहित आमचा उठला. अजिबात नाही, त्या कंपनीवाल्यांना फक्त पैसे भर पैशाचे मतलब आहे. तुम्ही जगा मरा त्यांना काही फरक नाही पडत. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कवटकर तुमचं पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर तुम्ही आपला याच्या मागचा ब्लॉग बघितला असाल, टिटवाळ्याचा 5 दिवसाचा गणपती विसर्जन तर तिकडे वाजवला, तुम्ही बघितला असाल. ज्यांनी नसेल बघितला त्यांनी लवकर जाऊन बघा. तर काल 5 दिवसाचे गणपती गेले आणि आज 6 दिवसाचे म्हणजे गौरी गणपती विसर्जन असतात ते आज. तर आज आपल्याला कॉल आहे, तुम्हाला काल सांगितलंत मी, सम्राट चौकाच्या इथे गंगेश्वर सोसायटी आहे त्या बिल्डिंगचा गणपती असतो सोसायटीचा. तर दरवर्षी आपणच वाजवतो, कोरोनामध्ये तर नाही वाजवलं सगळ्यांनाच माहिती आहे ते. तर यावर्षी आपल्याला परत संधी मिळाली आहे तर आता जायचं आपल्याला तिकडे. पण त्याआधी एक छोटासा कॉल आला आहे, तो आपल्या घराच्या पाठीच आहे. आता थोडासा तुम्हाला आवाज पण येत असेल, या बिल्डिंगच्या पाठीच कॉल आहे. एक तास वाजवायचा तिकडे आपल्याला, छोटा सेटअप आहे, बाकी तिकडे तयारी करतायत पोरं काका वगैरे. तर आता इथे जायचं आपल्याला वाजवायला. मी निघतो आता घरनं. अनिकेत आला आहे, त्यानेच पकडला आहे मोबाईल. गरम वगैरे जाम होत आहे, बघत असाल ऊन जाम पडलं आहे. आता एक तास इथे वाजू आपण 4:30 पावणे 5 आणि हे वाजून झाल्यावर आपण तिकडे जाऊ. आता मी तिकडे गेल्यावर डायरेक्ट शूट नाही घेणार, डायरेक्ट तुम्हाला वाजवायचा व्हिडिओ दिसतील तिकडे गेल्यावर, कारण की वाजवायला सुरू झालेलं आहे. तर आपण डायरेक्ट चाललो आता, तर जाऊया तिकडे वाजूया. तुम्ही व्हिडिओ बघा, नंतर आपण त्याच्या पुढे मी तुम्हाला भेटीनच. मग आपण आपल्या दुसऱ्या कॉलला जाऊ.
सांगितलं आणि मगाशी पण सांगितलं सम्राट चौकाच्या इथे गंगेश्वर सोसायटीचा गणपती असतो गौरी गणपती विसर्जन तो आपणच वाजवतो दरवर्षी तर आता तिथे जायचं आहे तुम्हाला मगाशी पण मी सांगितलंच आहे आता फर्स्ट कॉल आपला जस्ट संपलाय मी फक्त थोड्याशा वेळ काढलाय म्हणून थोड्याच टाकलं आहे या कॉलच्या आता त्या कॉलच्या टाकायचं आहे आपल्याला बॅकअप चालूच आहे बॅकअप म्हणजे काय जास्त करायचं नाही आहे तुम्ही बघितला असाल छोटा सेटअप होता एकदम आता हे लगेच पॅक करून आपण लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर दुसरा कॉल आहे आपला आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊया आणि तिकडेच भेटूया तर आता पोहोचलं आपण आपल्या लोकेशनवर सेकंड कॉलच्या आता इथे जरा आम्ही आलो आहे चहा नाही तर थंडा पियायला काहीतरी तरी जाम ताण लागली आहे आणि याला मला ताण लागली याला चहा कॉफी पियायची आता बघूया राजला राज गेला आहे ना याला राजा गेला आहे ना गेला थांब जरा बघून क्रॉस कर हाय हाय घेतोय काहीतरी घेतोय ए थम्सअप थम्सअप मग छोटा घे ना 20 वाला मालक सोय करतायत मालक मालक आणि मालक सांगतील तुम्हाला थम्सअप प्यायचा का नाही रे थम्सअप पिलेला चांगला असतं ना अजिबात नाही त्या कंपनीवाल्यांना फक्त पैसे भर पैशाचे मतलब आहे तुम्ही जगा मरा त्यांना काही फरक नाही पडत पाणी प्या पाणी अरे एवढं भारी लागतं भारी लागतं टेस्टचा विचार नाही करायचा आपल्या हेल्थचा विचार करायचा फक्त साखरेचं पाणी आहे केमिकल असतो ड्रिंक वॉटर थमथममध्ये आम्हाला ओरडतो थमसअप पिल्यावर जाम ओरडतो पिऊ नका पण काय आपल्याला सवय झाली आहे थमसअप पियायची तर त्याशिवाय जमत नाही या थम्सअप पियायला तुम्ही पण थम्सअप पिऊन घेऊया नंतर मी तुम्हाला आपल्या लोकेशन वर गेल्यावर दाखवतो किती सांगा प्यायचं नाही तरी पिणार आहे लाईफ कमी करून घ्यायचीच आहे अरे काय आता सवय झाली तर काय करणार व्यसन नाही करायचं कुठलं आता थम्सअप पितो आता ह्याचं ऐकायचंय का पूर्ण ह्याच्या ऐकता ह्याचं लेक्चर आहे ना त्याच्यावर मी एक ब्लॉग बनवीन हा एक सेपरेट मस्त बघा तुम्ही तो सगळे ज्ञान देईल तुम्हाला त्यात चांगले चांगले कारण की तो स्वतः ज्ञानी आहे स्वतः ज्ञानी आहे तो तर मी थम्सअप पिऊन घेतो नंतर तिकडे जातो हातगाड्या आलेल्या आहेत काका बांधतोय हातगाड्या बांधून झाल्यावर आपण स्टँड वगैरे लावू नेहमीप्रमाणे ते सगळं आहेच मी तुम्हाला दाखवतो सोसायटीचा गणपती तुम्हाला दाखवतो तिथे कसं काय ते सगळं गंगेश्वर नगर सार्वजनिक मित्र मंडळ हे बघा हे मंडळ आहे इकडे आपल्याला आज विसर्जन सोहळा वाजवायचा आहे आपलं नाव काय हा ना याच्यावर नसतं ना श्री गणेश मौर्य एंटरप्राइजेस गंगेश्वर मित्र मंडळ ही एंट्री आहे ही सोसायटी आहे गंगेश्वर अवंतिका आतमध्ये बाप्पा आहे तयारी चालली आहे त्यांची मी आज जात नाही आता एवढा कारण की आता सेटअप करायला घ्यायचा आहे जमलं तर मी कोणाला तरी पाठवतो आणि शूट घ्यायला सांगतो आतमधला तुम्ही आता बघितलं असेल तयारी चालली आहे त्यांची सजवतात गाडी वगैरे आणि बाप्पा पण तुम्ही बघितलं असेल आणि जी तयारी वगैरे होईल तेवढ्यात आपण पण आपली तयारी करून घेऊया चालूच आहे आपलं पण आता हातगाड्या बांधून झाल्यात आता मी करतो गाडीवर लगेच स्टँड बिन लावून रोटो लावून घेतो नंतर टेन्शन नाही आपल्याला परत घरी पण जायचं रेडी व्हायला त्यामुळे तर पटकन लावून घेतो अशा प्रोसेस चालू राहतील सोबत राहा सेटअप रेडी फक्त लोगो लावायचा बाकी आहे आपला आणि मला चेंजिंग करून यायचं बाकी आहे फक्त ठेवणार मी अरे आल्यावर दे मला वगैरे लावून झालाय तुम्ही बघितलं असेल आता फक्त मला चेंजिंग करायची बाकी आहे तर मी पटकन जाऊन चेंजिंग करून येतो अंडे आलाय चेंजिंग वगैरे करून त्याला काही काम नव्हतं रोटो बिटो लावायचं ते आपलं काम आहे तर आपल्याला थांबायला लागलं जास्त वेळ तर मी जाऊन येतो कारण की त्यांची पण तयारी झाली आहे आपल्याला कधी पण वाजवायला लागू शकतं म्हणून मी तयारी करून येतो मग भेटतो तुम्हाला चले मग रेडी होऊन आलोय मी आता अरे आहे व्यंकटेश आहे बाकी सगळी पोरं तिकडे आहेत दिसतात का बघा हा ते बघा तिथे पोरं आहेत आपली इथे तिथे पसरलेत जरा आणि बाकी आपली तयारी तर सगळी झालेलीच आहे तुम्ही बघू शकता
मग अशी लोगो लावायचा राहिला होता, आता लोगो पण लावून झालेला आहे, ऑलमोस्ट सगळंच झालंय. आता गणपती निघाल्यावर लगेच वाजवायचं आहे. सूरजबाईचं आगमन झालंय. आज इथे नाही आहे लिंबू, नाही आहे तर कसं आता सवय झाली आहे ना ते असल्याची, आता ते नाही आहेत. तर आता सगळा लोड आता अंड्या बिंड्या आहे आपले, बाकीचे पोरं त्यांच्यावर येणार आहे. ते असले की कसं सगळ्यांना एक आसरा भेटतो चांगला. तर आता नाश्ता वगैरे करतात पोरं. मी आलो घरून करून, मी आता घरी गेलो तेव्हा घरून येतानाच नाश्ता केला, म्हणून मी इथे काय नाश्ता करत नाही आहे. चला आता आपण भेटूया वाजवतानाच, कारण की आता काय आपण शूट घेणार, सगळं झालेलं आहे. आता फक्त वाजवायला चालू करायचं आहे. जरा जनरेटर झाला चालू, जनरेटर चालू नव्हतं होत पण झालेला आहे. चला आता गणपती निघतोच आहे आतून, आता आपण वाजवतानाच भेटू डायरेक्ट. We'll be right back.
आपला एक ब्रेक झाला आता, अजून आपल्याला 2-2.5 तास तरी वाजवायला लागेल ना बाकी? यस, अजून 2-2.5 तास वाजवायला लागेल, 1 वाजेपर्यंत ब्रेक झालेला आहे. आम्ही नाश्ता काय करतोय बघा, दाखव ना निघा सगळ्यांना. संत्रा संत्रा मोसंबी ऍपल ऍपल आणि गणपती बाप्पा. व्हिडिओ काय जास्त लागले नाहीत कारण की कडक वाजवलं सगळ्यांनी, तर वाजवण्यात सगळे बिझी होते आणि कोण एक्स्ट्रा नव्हतं म्हणून व्हिडिओ काढला नाही. ज्या व्हिडिओ काढल्यात ते सामान सोडून मी बोलवलं की व्हिडिओ वाजवायला सफरजन घे बा, मी बोलतो डिस्टर्ब करतो. तर वाजवताना मयूरला सांगितलं की ड्रम काढून ठेव आणि मग व्हिडिओ काढायला आहे. मग अशा व्हिडिओ काढलेल्या आहेत त्या, आणि ह्याच्या पुढे मी व्हिडिओ काढीन नाही काढीन मलाच माहिती नाही कारण की सगळे वाजवण्यात बिझी असणार आहे. जर काढायला भेटलं तर काढीन, नाही तर नाही काढणार. पुढे समजेलच कसं काय ते. मूर्ती दाखवली ना बाप्पाची? हां, चला आम्ही पण खाऊन पिऊन घेतो जरा, नंतर भेटतो. आपला नाश्ता करून झाला आणि आपण वाजवायला घेतलं, तेवढ्यात आलेत पोलीस. एकदम पुढे दिसणार नाही तुम्हाला, ते बघा दिसत असतील, झूम केलं आहे मी. ते बघा पोलीस चाललेले आहेत आणि बंद केलंय कारण की टाइम लिमिट संपली आपली. आपली पोरं चाललेत चालत, वाजवायचं का नाही वाजवायचं का नाही करत, कारण की वाजलेत आता किती माहिती आहे का, 11:10 चाललेत म्हणून जरा प्रॉब्लेम झालाय. वैतागलेत पोरं, वैतागलेत बजा का बिचारा हात गाडी ढकलून वैतागलाय. ते भारत्या पण आहे हात गाडी ढकलतोय. हो रिया मोरिया मोरिया फुल टाइमपास चालले पोरांचा, इन्जॉय इन्जॉय चाललंय, टाइमपास नाही. पहिला लाडू फुटला, रोहित आमचा उठला. फुल मजाक मस्ती चालली आहे, बघितलं असेल फुल धमाल मस्ती चालली आहे पोरांची. आता वाजवायला भेटतंय का नाही काय माहिती, वाटत तर नाही भेटेल असं वाजवायला. भेटेल तरी बघ, जय बोलतोय भेटेल तर बघूया. मी आता व्हिडिओ काय काढली नाही नाश्ता करून झाल्यावर, एक गाणं वाजवलं मी नंतर काढणार होतो, बोललो चल नंतर काढू, एवढ्यात पोलीस वगैरे आले मग बंद केलं, त्यामुळे काही व्हिडिओच काढले नाही. आता बघू पुढे वाजवायला भेटला तर व्हिडिओ काढायला, जर लोकेशन चांगलं असेल लाईट वगैरे असेल नीट व्यवस्थित तरच काढीन, जर काळोख वगैरे असेल तर व्हिडिओ काही काढणार नाही आहे मी. तर बघूया पुढे समजेल तुम्हाला. पॅकअप पॅकअप जस्ट पॅकअप, रोजचा डायलॉग आपला. पॅकअप झालेला आहे बघा, चालूच आहे. किती वाजले? 12:10 आहे. मगाशी मी तुम्हाला बोललेलो की वाजवायला भेटेल का नाही, पण परमिशन भेटली मग वाजवलं आम्ही. मग व्हिडिओ काढले मी एक, ती बघा कशी, कारण की एकदम रनिंगची रनिंग मध्ये व्हिडिओ आहे, कारण की एका जागेवर थांबून देत नव्हते म्हणून पटापट आपण चालत होतो. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आता ह्याच्या आधीच्या पटाप हालत एकदम बघा. आज ना एकदम खराब, आज ना एक्स्ट्रा पोरत नव्हती, पण तरी मजा आली. एक दोन पोरं फक्त एक्स्ट्रा होती, म्हणजे बाकीच्यांनी सगळ्यांनी स्टार्ट टू एंड वाजवलेलं आहे. 4 जण कमी होते, बेस वाले आपले सगळे, समीर अंड्या विराज सगळे नाव आले त्या,
व्यक्तिगत त्यांचं हे होतं थोडं, त्यामुळे प्रॉब्लेम होते सगळ्यांना. नाही तुम्हाला मी मागाशी पण बोललेलो, इथे आणि लिंबू पण इथे आणि लिंबू असायला पाहिजे होते ना, कारण की यांची जोडी खूप भारी आहे, सगळ्यांची एकत्र असतात, मस्त मजा येते. सांभाळून गेलो होतो आता, त्यांना पण थोडं काम आहे, त्यामुळे मला बरं नव्हतं तरी मी आजारी मला घेत नाहीये. हा अरे हा कुठे पण पळतो, आता सगळ्यांना जमा केले. हा तिथे काय करणार गेला? अरे मी जरा नाही रे, हा गाडी झाली काय आपली. आज सुरज याने पण आज अशा टायमावर काय बसतो, चांगला टाइम स्टार्ट टू एंड वाजवलेला आहे. आणि आम्ही शाळा देणार कोलाडला, आम्ही सत्कार करणारे आहोत. त्यांनी लीड केली आज टाकी, त्याला आम्ही नाही नाही वाजवलं, सगळ्यांनी मस्त वाजवलं. कारण की एवढा आता साडेसातला चालू गेलेला, साडेसात ते साडे अकरा किती होता, साडेआठ साडेनऊ साडेदहा साडेअकरा साडेचार तास आहेत ना. बघा काउंट करून मी आता घाई घाईत बोलतोय तुम्हाला. तेवढा वेळ वाजवलं आपण, दरवेळेला पाच सहा तास होतात, पण आज जरा लेट निघालो. म्हणजे आपण लेट म्हणजे गणपती लेट निघाला, त्यामुळे जरा लेट निघाले आणि त्यामुळे आता कमी तास वाजवलं. नाही आता आपण जास्त तास वाजवतो, इथे पाच सहा तास तर होतातच. चला झालेला आता, आता पॅकअपच चालू आहे, बघू शकता. आता इथे पटापट पॅकअप करायचं आहे आणि लवली हाऊसवर आपल्या इथे जेवण पोहोचलेलं आहे, ऑर्डर केलेलं. काय सांगितलंय रे जेवायला? पनीर बिर्याणी आहे, नेहमीतीच असते. नॉनव्हेज वाल्यांना नॉनव्हेज, व्हेज वाल्यांना व्हेज. गाडीची चावी हरवली आहे. हा तर आता ह्याची चावी पण हरवली आहे गाडीला. आता तो बोलते तुम्ही शोधून द्या. काय बोलू आता, तर बघा तसं सगळं झालं. आता जातो आता हालत जरा, कारण की हातगाडीवर एवढा कंटिन्यू उभं राहून ते पाय जाम म्हणजे आकडतात. जे वाजवत असतील उभं राहून हातगाडीवर, त्यांना माहितीच असेल कसं काय ते. तर आता झालंय, आता सगळेच पोरं जरा थकलेत, थकत नाही अजून, पण वाजवायला सांगितलं तर वाजवतील, पण शेवटी माणूस आहे, मशीन नाही आहे. तर ते पण जरा थकवा जाणवतो त्यांना. पाकळी पाकळी उर्फ अक्षय शिंदे जरा आता पॅकअप, मी पण पॅकअप, मी रोटो खोलून घेतलाय, आता बघतो कसं काय ते. तर हा ब्लॉग इथे एंड करूया आपण आता, कारण की आता माझ्यात कॅपॅसिटी नाही आहे एवढा बडबड करतोय मी. आता बस झालं, मी पण जरा थकलो, आज थकलो म्हणजे पाय दुखतात खूप. आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि हा आता आज आपण सहाव्या दिवसाचा वाजवला, सहाव्या दिवसाचं विसर्जन वाजवलंय गौरी गणपती. आता ह्याच्यानंतरचा ब्लॉग सात दिवसाचे गणपती विसर्जन असतात त्याचा आहे, आणि तो कॉल आपल्याला कोपरला आहे. आपण आगमन वाजवलेलं, तुम्हाला कळेलच ब्लॉग बघितल्यावर. तर सातव्या दिवसाचा विसर्जनचा कॉल आपण त्यांचाच घेतलाय, तर उद्या आपल्याला तिथे वाजवला जायचंय. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आपण आपल्या सातव्या दिवसाच्या विसर्जनच्या कॉलला कोपरला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला टाटा बाय बाय.